नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरशीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन पॅटर्न स्वागत करतोय. आज आपण कंबाईंड जो 2021 जो पेपर होता त्यामध्ये जे सर्व सीसेटचे प्रश्न होते, 15 प्रश्न विचारले जातात कंबाईंडचा, ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो पेपर होतो त्यामध्ये जे 15 प्रश्न सीसेटचे आहेत ते सगळे डिटेल एक्सप्लेनेशन, त्यांचे आन्सर्स आणि डिटेल एक्सप्लेनेशन ते सोडून त्यांचा आन्सर्स काय होता आणि आयोगाच्या कीनुसार काय आहे ते सगळं आज आपण डिस्कस करणार आहोत. चला तर बघूया, पहिला जो प्रश्न होता तो काय होता. सीसॅट म्हणजे मॅथ आणि रिजनिंगचे सगळे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. पहिला बघा प्रश्न काय होता की एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली, देवाला 9 फुले वाहिली आणि त्याच्याकडे अजूनही 17 फुले शिल्लक राहिली. मंदिराला दिले इथं की 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती ती आपल्याला काढायचे. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला हे काढावं लागेल की त्याने प्रत्येक पायरीवर जर त्याच्या पायरीच्या संख्येवेळी जर फुलं ठेवले तर ते किती फुलं होतील, आणि मग एक्स्ट्रा अजून कोणते आहेत, देवाला वाहिलेले 9 आणि अजूनही 17 शिल्लक आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करू. मग आता पहिल्या पायरीवर 1, दुसऱ्या पायरीवर 2, तिसऱ्या पायरीवर 3, चौथ्या पायरीवर 4 असं करत करत त्यांनी 24 पायऱ्यांपर्यंत, 24 शेवटच्या पायरीवर किती जर 24 एवढे असे फुले ठेवले आहेत तर हे सगळे किती असणार. यासाठी सोपा फॉर्म्युला काय आहे, SN = N/2 A+L. SN मीन्स काय, सम ऑफ एन नंबर्स, म्हणजे सम म्हणजे बेरीज, एन नंबरची बेरीज किती आहे तर 24 नंबर, म्हणजे एनची व्हॅल्यू किती येणार तर ते 24 येणार डिवायडेड बाय 2. ए म्हणजे लक्षात ठेवा की पहिली संख्या असते आणि एल म्हणजे काय असते तर शेवटची संख्या असते. म्हणजे किती मिळालं आपल्याला, तर हे 24 भागाकारामध्ये 2 म्हणजे 12 आणि 24 + 1 म्हणजे किती तर 25. आता 25 गुणाकारामध्ये 12 म्हणजे किती होतात, 25 × 50, 5 × 5 25 आणि 5 म्हणजे किती झाले तर 30. याचा अर्थ ज्या पायऱ्यांवर ठेवलेले जे फुलं होते ते टोटल किती आहेत तर 300 आहेत. या 300 मध्ये देवाला वाहिलेले 9 आहेत अजून आणि त्याच्याकडे अजूनही 17 आहेत तर टोटल किती होणार बघा, 17 × 9 = 26 आणि हे 300 × 326 आन्सर येणार, चौथा पर्याय हा योग्य असणार आहे. ठीक आहे, तर हा पहिला प्रश्न विचारला होता आयोगाने. नेक्स्ट दुसरा प्रश्न बघा काय आहे, अगदी सोपा होता, डायरेक्शन सेन्स टेस्ट वरचा प्रश्न होता. श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. चला डायग्राम काढूया, अगदी सोपी आहे. 30 किलोमीटर उजवीकडे वळला, वर उत्तरेकडे तोंड करून आहे, उजवीकडे वळला आणि किती गेला तर 30 किलोमीटर, डावीकडे वळला म्हणजेच किती झाले तर ते 20 किलोमीटर. त्यानंतर पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर, म्हणजे वर जातोय आणि काय तर उजवीकडे वळला आणि किती तर 40 किलोमीटर, हे 40 आलेत. नंतर काय दिले, पुन्हा उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो, म्हणजे असा जातोय उजवीकडे वळतोय म्हणजे या बाजूला येणार, किती येणार तर 35, म्हणजे हे झाले 20 आणि अजून एक्स्ट्रा 15, टोटल झाले किती तर 35. फायनली तो या बाजूला जात आहे. आता प्रश्न विचारलाय, आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, त्याचं तोंड आता हा खालच्या दिशेला असणार, खालची दिशा म्हणजे कोणती तर ती दक्षिण येणार, साऊथ. त्यामुळे आन्सर याचा किती येणार तर 4th ऑप्शन, दक्षिण. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, खालील प्रश्नात 5 विधाने दिलेली आहेत. हे 5 विधाने आहेत बघा, अ ब क ड ई. 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत. बघा हे 3-3 गट दिलेले आहेत, हे 4 पर्याय आहेत, 3-3 गट आहेत. ज्या पर्यायात तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानांवरून अनुमान दर्शवणारे आहेत, म्हणजेच काय की या 2 विधान जर मी हा जर पर्याय कन्सिडर करतोय तर ड आणि क हे विधान घ्यायचं आणि अ काय झालं तर त्याचाच अनुमान होणार आहे, असा सप्रमाण पर्याय निवडायचा आहे की तो कोणता मॅच करतोय ते आपल्याला काढायचं आहे. जसं बघा या ठिकाणी जर मी पहिला पर्याय जर कन्सिडर करतो, कोणकोणता आहे, ड क अ, म्हणजे हा ड हा क आणि अ, म्हणजेच काय तर हे 2 जे आहेत ते विधान असतील आणि अ असेल तो अनुमान असणार आहे. वाचून बघू आणि निघतोय का आन्सर ते प्रयत्न करू. बघा अगदी सोपा प्रश्न आहे, फार तर कठीण नाहीच आहे. ड आहे की अमित क्रिकेट खेळतो आणि क आहे की कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. काय दिले की अमित क्रिकेट खेळतो आणि कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही, याचा अर्थ अमित मुलगा असेल एवढं तर नक्की आपल्याला सांगता येईल. आणि इथं काय दिले बघा की अ काय दिले की अमित मुलगा आहे, जो काय तर एक्झॅक्टली या दोघांवरून अ हा आपल्याला अनुमान तर काढताच येतो, त्याच्यामुळे हा काय येईल तर बरोबर येणार, हा बरोबर आहे, सप्रमाण आहे. ठीक आहे, हा बरोबर येणार आहे. पण आयोगाने ऍक्च्युली हा प्रश्न कॅन्सल केला आहे. कॅन्सल करण्यामागे कारण काय, कारण हा आणि अजून एक पर्याय तो सुद्धा काय तर बरोबरच येतो. काढून बघू कोणता येतो, क ई ब. बघा काय आहे, क की क आहे कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही, ई आहे जे सर्व क्रिकेट खेळतात ते मुले आहेत. आता शेवटी काय हे दोन्ही सेंटेन्स सारखंच दिले, अनुमान यावरनं बघा ब निघतोय का, काही मुले क्रिकेट खेळत नाही एक्झॅक्टली असं याच्यावरून अनुमान काढता येत नाही. का काढता येत नाही की बघा कोणती मुलगी क्रिकेट खेळत नाही, जे पण क्रिकेट खेळत आहे ते सगळे मुले आहेत, याचा अर्थ हे होत नाही की सर्वच्या सर्व मुले क्रिकेट खेळत असतील.
याचा अर्थ हेही होत नाही की काही खेळत असतील आणि काही खेळत नसतील. नेमका निष्कर्ष आपण काढू शकत नाही. आणि इथं म्हटलंय काय की ब काही मुले क्रिकेट खेळत नाही हा नेमकं असंच असेल असं सांगता येत नाही. कदाचित सर्व खेळत पण असतील किंवा काही खेळत पण नसतील, पण नेमका असाच असेल असं नेमकं सांगता येत नाही. त्यामुळे हा तर येणार नाहीच आहे. नेक्स्ट अ ब ड बघा. अ काय आहे की अमित मुलगा आहे आणि ब आहे काही मुले क्रिकेट खेळत नाही. अमित मुलगा आहे आणि काय म्हटले काही मुले क्रिकेट खेळत नाही. आता हा अमित मुलगा आहे तर तो कदाचित क्रिकेट खेळतही असेल किंवा नाही खेळत असेल, कारण काही मुले क्रिकेट खेळत नाही असं म्हटले. आणि ड काय आहे तर बघा की ड आहे अमित क्रिकेट खेळतो. आता याच्यात तुम्हाला आता सांगितलं मी की तो अमित क्रिकेट मुलगा आहे तो क्रिकेट आणि काही मुले क्रिकेट खेळत नाही, याचा अर्थ अमित हा कदाचित क्रिकेट खेळतही असेल किंवा नाही पण खेळत असतात, त्यामुळे अमित क्रिकेट खेळतोच हे नेमकं सांगता येत नाही, त्यामुळे हा सुद्धा येणार नाही. चौथा पर्याय काय तर बघा की ई ड अ. ई काय आहे जे सर्व क्रिकेट खेळतात ते मुले आहेत. लक्षात घ्या जे सर्व क्रिकेट खेळत आहेत ना ते सर्व काय तर मुले आहेत, क्रिकेट खेळणारे सर्व मुले आहेत. ड काय आहे की अमित क्रिकेट खेळतो, याचा अर्थ अमित नक्कीच मुलगा आहे कारण क्रिकेट खेळणारे सर्व मुले आहेत, याचा अर्थ अमित जर क्रिकेट खेळत असेल तर अमित मुलगा आहे. आणि अ काय आहे तर बघा की अमित मुलगा आहे तोच तर दिलंय अनुमानच, जे आपण आताच काढला होता अनुमान तोच काय तर या अ मध्ये दिलेला आहे, याचा अर्थ हा सुद्धा निघत आहे. आणि बघा की दोन बरोबर आहेत दोन चुकीचे, आपल्याला सप्रमाण कोणतं आहे कोणतं बरोबर आहे ते काढायचं होतं, दोन आले आणि म्हणून हा प्रश्न लक्षात घ्या की आयोगाने काय तर तो कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. किती दिले बघा टोटल आहेत किती, तर टोटल 100 आहे. मी लिहून घेतो इथं डेटा, म्हणजे परत वाचायची गरज पडत नाही. 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. मला क्लिअरली वाचून थोडं हे लक्षात येतं की या वेन डायग्रामवरचा प्रश्न आहे म्हणून, तर मी हे लगेच सोबतच काढून घेतोय की हे झाले मॅथचे किती आहे तर हे टोटल 40, हे झाले इंग्रजीचे किती उत्तीर्ण आहे तर हे 60. लक्षात घ्या हा जो काढलेला आहे ना हे सगळे उत्तीर्ण म्हणजे पास झालेले जे विद्यार्थी आहेत ना त्यांचाच हा डेटा आहे. 8 विद्यार्थी गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, म्हणजेच काय की या 100 पैकी 8 जण गेले तर 92 जण असेच असतील जे पास झालेत. कदाचित या एका विषयात पास झाले असतील, कदाचित ते या एका विषयात झाले असतील, कदाचित कोणी या दोन्ही विषयात म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत ते झाले असतील, पण असे सगळे मिळून कोणत्या तरी एका विषयात किंवा दोन्ही विषयात पास होऊन किती असेल तर टोटल 92 आहे. याचा अर्थ हा भाग आणि हा भाग असं सगळं मिळून किती होणार तर हे 92 होणार. लक्षात घ्या की हे 40 कोणत्या तर हा पूर्ण सर्कल आहे इन्क्लुडिंग हा, हे 60 कोणत्या तर हा पूर्ण आहे हा सुद्धा त्याच्यात येणार है ना. आणि टोटल किती आहेत तर हे सगळे किती होणार तर हे 92 होणार. हे सगळे 100 राहणार नाही आहेत कारण आपण फक्त 5 साठी हा सर्कल काढलाय, हा जी वेन डायग्राम काढली फक्त जे 5 झालेले आहेत उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठीच आहे. नेक्स्ट काय दिले तर बघा किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, याचा अर्थ मला हा जो भाग आहे ना हा भाग किती आहे तो मला काढायचा आहे. अगदी सोपी आहे, टोटल किती आहेत तर हे 92 आहेत, हे दोन्ही मिळून किती होत आहेत तर 40 आणि 60 100 होत आहेत ना. याचा अर्थ याच्यातून मला 8 जण कमी करावं लागणार आहे कारण हा जो भाग असेल हा 8 जणाचा असेल जो ओव्हरलॅप झालेला आहे, ते 8 जण याच्यातही काउंट झालेत याच्यातही काउंट झाले, मग याच्यातून मी 8 कमी करतो म्हणजे लगेच मला किती मिळेल तर हे 92 मिळतील. याचा अर्थ हा जो भाग आहे तो किती आहे तर तो 8 जण आहेत, हे 8 जण असे असतील जे गणितात आणि इंग्रजी या दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळे आन्सर येणार काय तर थर्ड ऑप्शन येणार आहे. नेक्स्ट चला तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. एका प्रतलात 8 बिंदू आहेत, म्हणजेच काय करायचंय असे एक प्लेन आहे आणि त्याच्यामध्ये असे 8 बिंदू आहेत. इमॅजिन करू आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हा 8, त्यातील कोणते 3 बिंदू एका रेषे नाहीत, म्हणजे हे असे 3 एका कोणती एका रेषेमध्ये नाही आहेत. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या, म्हणजेच काय काय करायचं आपल्याला हे अशा रेषा काढायच्या आहेत. अशी एक रेषा काढली तर ही अशी काढणार, हे असे काढणार, हे असं काढणार, हे असं प्रत्येक जर मी रेषा काढले. नेक्स्ट काय तर सपोज हा एक पॉईंट आहे याच्या प्रत्येकासोबत असं जोडले मी, हा असं प्रत्येकाला जोडलं मी, असं प्रत्येकाला जोडलं, तर प्रश्न काय विचारलं अशा किती रेषा काढता येतील. एक तर आपल्याला काय करता येईल अशा सगळ्या रेषा जोडून आन्सर काढता येईल, किंवा मग दुसरा काय तर हा कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे त्यामुळे 8 पैकी 2 जणांचं कॉम्बिनेशन तयार करायचं. सेम प्रश्न हा हँडशेकवर आयोगाने 2 वेळा विचारलेला आहे, तर तो पण सेम प्रश्न आहे कारण त्यामध्ये पण असतात काय की लेट्स से की 8 जण आहेत व्यक्ती एका कुठल्या तरी पार्टीमध्ये 8 जण आहेत आणि हँडशेक किती होतील ते काढायचे, म्हणजे ऑब्व्हियस आहे हँडशेक करण्यासाठी दोघांचा गट तयार करावा लागेल. इथं आपण 2 बिंदूंचा गट तयार केले म्हणजे 8 पैकी 2, तिथं तसा आन्सर काढा, हँडशेकचा सॉल्व्ह करा किंवा हा सॉल्व्ह करा. याचा एक शॉर्टकट फॉर्म्युला आपण जे पुस्तकात दिला होतं ते पण सांगतो कुठून येतं. बघा याला सॉल्व्ह करण्यासाठी काय असतं की 8 फॅक्टोरियल घ्यायचा, वर 8 आहे खाली 2 आहे तर 2 फॅक्टोरियल, 8 मधून 2 गेले किती येणार तर हे 6 फॅक्टोरियल येणार.
आता 8 फॅक्टोरियल म्हणजे काय, तर 1, 2, 3 असा कुठपर्यंत, तर 8 पर्यंतचा गुणाकार करावा लागतो. खाली आहे किती, तर 2 फॅक्टोरियल म्हणजे 1 आणि 2, आणि 6 फॅक्टोरियल म्हणजे 1, 2, 3 असा 6 पर्यंत हा गुणाकार करू. आता कॅन्सल करताना बघा की वर जो गुणाकार आहे 1 ते 6 पर्यंत खाली पण आहे, तो कॅन्सल होईल. राहिलं किती, तर फक्त वर राहिलं 7 गुणाकारामध्ये 8 आणि खाली राहिले 1 गुणाकारामध्ये 2 म्हणजे फक्त 2. 2 चा भाग दिला इथं तर इथे येणार 4, म्हणजे हे 7 चौ 28 आन्सर येणार काय, तर 4th ऑप्शन येणार. म्हणजे ह्या टोटल रेषा जर तुम्ही काढल्या तर त्या किती होणार, तर 28 येणार. किंवा हँडशेकचा प्रश्न आला, 8 जण आहेत आणि प्रत्येकाने एकमेकांसोबत हँडशेक केलं तर 28 हँडशेक होतील. आता यासाठी शॉर्टकट फॉर्म्युला जनरली आपल्याला काय दिला जातो बघा पुस्तकामध्ये, की हे 8 8 म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी जे टोटल नंबर्स आहेत, टोटल पॉईंट्स आहेत, किंवा टोटल जेवढे काही व्यक्ती असतात त्यासाठी मी एन लिहितो. हे 7 म्हणजे काय, तर याच्यापेक्षा 1 लहान आहे, त्यामुळे n-1 लिहिल्या जाईल. नेक्स्ट डिवायडेड बाय नेहमी काय करणार, तर 2 करणार. हे 2च येणार आहे खाली, कारण इथं 2च फॅक्टोरियल राहणार आहे, कारण 2 2चा गट तयार करायचे. बस इथं व्हॅल्यू पुट करायचं, म्हणजे इथं 8, इथं 7 गुणा 8 मधून 1 गेला 7, त्यामुळे 8 साठी 56 भागाकारण 2 किती येणार, तर 28. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, ज्याने आन्सर तुम्हाला लगेच काढता येईल, टाईम बराचसा सेव्ह होतो. हँडशेकचा प्रश्न आला किंवा ज्या ठिकाणी पण काहीतरी संख्या दिली त्यापैकी 2 2 निवडायचे आहेत, कॉम्बिनेशन 2 2चा करायचा आहे, बस हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, n(n-1)/2. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. नीरजचे घड्याळ एका दिवसात 5:02 म्हणजे 5.5 मिनिट झाले, 5.5 मिनिट पुढे जाते, किती म्हटले एका दिवसात. तर मी हे तासामध्ये लिहून घेतोय की नीरज आहे, कोणाचे घड्याळ, तर नीरजचे. 24 तासामध्ये किती, तर 5.5 मिनिट पुढे जात आहेत, पुढे जात आहे, त्यामुळे मी इथे एक काम करतोय, प्लस लिहून ठेवतोय. ठीक आहे, म्हणजे हे माझ्या समजण्यासाठी आहे. याला एक काम करतोय, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, याला पण लगेच मी 5 × 10^1 = 11/2 मिनिट असं लिहून ठेवतोय आणि प्लस लिहितोय. नेक्स्ट काय दिलंय की पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडत आहे. पियुषचा जो घड्याळ आहे ते दर तासाला, म्हणजे एका तासाला म्हटलंय ना, एका तासाला पियुषचे घड्याळ एका तासाला किती म्हटले, तर 35 सेकंद म्हटले. 35 सेकंद हे काय होत आहे, तर मागे होत आहे, मागे पडत आहे, 35 सेकंद मागे पडत आहे. आता काय म्हटले बघा की दोघांनी पण घड्याळ सकाळी 8 वाजता बरोबर लावले. हे दोघांच्या पण घड्याळ बिघडलेले आहेत, याची ही पुढे पुढे जात आहे, याची मागे मागे जात आहे. दोघांनी पण सकाळी 8 वाजता बरोबर लावली घड्याळ, तर काय म्हटले, त्याच रात्री 12 वाजता म्हणजे 12 वाजेपर्यंत, रात्रीचे 12 वाजेपर्यंत किती तास झाले, हे 16 तास झाले, है ना. 8 पासून दुपारच्या 12 पर्यंत 4 तास, आणि तिथून परत 12 वाजेपर्यंत म्हणजे 12 तास, 4 आणि 12 किती झाले, तर 16 तास. 16 तासामध्ये जर आपण जर बघितलं तर पियुषचे घड्याळापेक्षा किती मिनिट पुढे असेल, कोणाचे घड्याळ, नीरजचे, कारण हा पुढे पुढे जातोय, त्यामुळे याच्यापेक्षा ही घड्याळ किती समोर असेल. म्हणजे आपण एक काम करून घेऊ, 16 तास होत आहे टोटल, एका तासामध्ये काढून घेऊ की याच्यापेक्षा ही घड्याळ किती समोर जात आहे, किती, एका तासामध्ये गुणाकारामध्ये 16 केलं की 16 तासामध्ये येईल. मग आता एका तासामध्ये कसं काढता येईल बघा, नीरजचं घड्याळ 24 तासामध्ये 5.5 मिनिट पुढे जात आहे, मग एका तासामध्ये किती येणार, तर हा जो काही टाईम असेल 11/2, याला एक काम करतो, 24 ने भाग देतोय, म्हणजे इथं किती येणार, तर 24 येणार. तर हे काय आलं, तर लगेच जो पण कॅल्क्युलेशन येईल तो काय होणार, तर तेवढे मिनिट, म्हणजे एका तासामध्ये तेवढे मिनिट आहे तो पुढे जाणार. बरं, परत अजून प्रॉब्लेम कुठे येणार की हे मिनिटमध्ये दिलंय, हा मिनिटमध्ये आलंय, पण हा इथं सेकंडमध्ये आहे. मग एक काम करतो, याला सेकंडमध्ये कन्वर्ट करतोय. कसं कन्वर्ट करता येईल, तर 60 ने गुणाकार करतो. 60 ने गुणाकार केलं म्हणजे ते परत काय होणार, सेकंडमध्ये कन्वर्ट होईल. आता भाग देऊ बघा, जो पण आन्सर येईल काय होणार, तर तेवढे सेकंड एका तासामध्ये पुढे जाणार आहे. कुठं भाग जातो, इथं 12चा भाग दिला तर इथे येणार 2, इथं 12चा भाग दिला तर 12×5=60. सो आता आन्सर काय आलं बघा, की 11 गुणाकारामध्ये 5 = 55 आणि हे 2 किती होणार, तर हे होणार 4, म्हणजे एवढे सेकंड काय होणार, तर हे पुढे जाणार, एवढे सेकंड काय होईल, तर पुढे जाईल. आता आपल्याला आन्सर बघा कशामध्ये विचारले, की किती मिनिट पुढे जाईल, किती मिनिट पुढे जाणार हे आपल्याला विचारले. मग आता त्यासाठी काय करू आपण, हे सेकंद आहे सेकंद, म्हणजे आपण जर सेकंडमध्ये जर काढतो म्हटलं तर हा पुढे जातोय, हा मागे जातोय, त्यामुळे दोन्ही मिळून किती होणार, तर हे 55/4 + 35 एवढा दोन्ही याच्यामध्ये काय, तर एवढ्या सेकंदाचा हा फरक राहणार आहे. मग मिनिटमध्ये कन्वर्ट करायचंय, तर काय करू, या बेरजेला 60 ने भाग देऊ. याला 60 ने भाग दिलं की तेवढ्या मिनिटाचा काय, तर एका तासामध्ये फरक राहणार आहे. बस कॅल्क्युलेशन करून बघू बघा किती येतंय, तर हे 55 तसेच ठेवतोय मी, 35 गुणाकारामध्ये 4 म्हणजे 140 होतात, हे भागाकारामध्ये 4 आणि हे 60 तसेच आहेत, ते पण लिहून घेतोय. सो 55 + 140 / 4 गुणाकारामध्ये 60. सो यांची बेरीज जर केलं तर बघू किती येते, 140 आणि हे 55 म्हणजे 195 / 4 गुणाकारामध्ये 60,
ठीक आहे. नेक्स्ट, आता कुठं कुठं भाग जाते चेक करू. इथं जर मी 5 भाग दिला किंवा इथं 15 भाग देतो तर 15 चौ 60 होतात, आणि इथं 15 जर भाग दिला मी तर 15 एक 15 4 आणि 15 3 45. सो किती आले तर हे 13 भागाकारामध्ये 16 एवढे मिनिट एका तासाला एवढे मिनिट काय तर ते दोघांच्या घड्याळमध्ये फरक राहणार आहे. म्हणजेच याच्यापेक्षा याची घड्याळ ही एवढे मिनिट एका तासामध्ये एवढं मिनिट समोर राहणार आहे. किती? 13/16. आपल्याला किती म्हटले, किती काढायचे तर 16 तासानंतर काढायचे. त्यामुळे एका तासात एवढे आहे ना 13/16, त्यामुळे 16 तासामध्ये किती होणार ते काढायचे. त्यामुळे 16 आणि 16 कॅन्सल केलं तर आन्सर किती येणार तर 13 मिनिटाचा फरक राहणार आहे. आन्सर येणार का या प्रश्नाचं तर 13 मिनिट राहणार आहे. थोडासा लेंदी आणि काय तर मेन इथं सगळं हा कॅल्क्युलेशन म्हणजे युनिट कन्वर्जन करायचे होते त्याच्यामुळे काय तर हा थोडासा कठीण वाटतो. अदरवाईज या टाईपचे प्रश्न फार सोपे असतात. म्हणजे युनिट जर तुम्हाला सारखंच दिलं असतं, म्हणजे इथं एक तास दिले, इथे एक तास दिले, इथं मिनिट दिले, इथं पण मिनिट दिले, तर हा प्रश्न सोबत सगळं खूप सोपा असतो. पण प्रश्न काय आहे, इथं 24 तास, इथे एक तास दिले, इथं मिनिट दिले तर इथं सेकंद दिले. त्यामुळे हे युनिट कन्वर्जनसाठी काय तर थोडा जास्त टाईम लागतो आणि कॅल्क्युलेशन पण थोडेसे फॅक्शनमध्ये आहेत. त्यामुळे कदाचित थोडंसं प्रॅक्टिसची गरज पडणार आहे या प्रश्नासाठी. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा, अगदी सोपा आहे. वेन डायग्रामवरचा दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येईल. काय दिले? शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती यांचा काढायचे. बघा, जर मी याचा ऑप्शन न बघता जरी ट्राय करायचे तरी पण करता येईल की शिक्षक आहेत, या शिक्षकांपैकी काही लेखक असू शकतात, आणि विवाहित व्यक्ती काय आहे की काही शिक्षक आहेत त्याच्यापैकी काही विवाहित राहू शकतात, तर काही लेखक आहेत त्याच्यापैकी काही विवाहित राहू शकतात. त्यामुळे ही डायग्राम तर सरळ इथं दिलेलीच आहे की पहिल्या प्रश्न ऑप्शनमध्ये म्हणून. सो आन्सर अगदी सोपा आहे, ते काय तर फर्स्ट ऑप्शन येणार. नेक्स्ट, परत एक कोडिंग डिकोडिंगचा अगदी सोपा प्रश्न विचारला होता की जर एसाठी 1 घ्यायचे, बीसाठी 2 घ्यायचे, सीसाठी 3 घ्यायचे, असं करत करत झेडसाठी 26 घ्यायचे तर गॉडफादरसाठी काय लिहिता येईल. म्हणजेच काय तर त्यांचे डायरेक्ट नंबर लिहिलेले आहेत, त्यांचे डायरेक्ट नंबर लिहिलेले आहेत. बघू यांचे डायरेक्ट नंबर लिहू आपण गॉडफादर या शब्दासाठी. जी साठी 7 आहे, ओ साठी 15 आहे, हे 4 आहे, 6 आहे, 1 आहे, टी साठी 20, हा 8 आहे, 5 आहे, आर एस टी म्हणजे किती आहे तर हे 18 आहे. बस हा सेम कोड का बघू या कुठं सापडतो आपल्याला. बघा 7 15 4 7 15, इथं 4 नाही आहे कॅन्सल केलं, 7 15 4 6 1, इथं 2 आहे, हा पण कॅन्सल केलं, 7 15 4 6, इथं 20 आहे, इथं 1 आहे, त्यामुळे हा पण कॅन्सल करू, हा ठेवू आपण. बघा सेम आहे का, 7 15 4 6 1 20 8 5 आणि 18. सो आन्सर येणार काय तर 14. हां, हे सगळे नंबर्स तुम्हाला पाठ असायला पाहिजे तर ते लगेच काढता येतात. अदरवाईज काय करावं लागेल, सगळे अल्फाबेट्स लिहून काढा आणि त्यांचे नंबर्स लिहून काढा लागेल. जमेल तिथपर्यंत लगेच हे सगळे पाठ करून घ्या म्हणजे प्रश्न लवकर सॉल्व्ह करता येतात. नेक्स्ट, खालील प्रश्नात 1 आणि 2 या दोन घटना दिलेल्या आहेत, दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा. 1 व 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरूनच अचूक उत्तर निश्चित करायचं आपल्याला. ह्या दोन घटना दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर काय तर आपल्याला हे पर्याय उत्तर दिलेत. काय दिले की पहिला सेंटेन्स की श्रीहरी आगीत मारले गेले, आणि दुसरा दिले की कंपनीमध्ये आग लागली. आता वास्तवक्षणी हे वाटतं की श्रीहरी नक्कीच या कंपनीमधील आगीत मारले गेले असतील, पण नेमकं याचा आणि याचा रिलेशन असा काही दिलेला नाही आहे की श्रीहरी आगीत मारले गेले आणि कंपनीत मध्ये आग लागली होती, पण नेमकी हे श्रीहरी जे आगीत मारले गेली ते कंपनीतलीच आग आहे हे आपल्याला सांगता येत नाही, येणार नाही, है ना. इथं डायरेक्ट रिलेशन यांच्यामध्ये दिलेला नाही आहे आणि आपण स्वतःहून पण लावायचा नाही आहे, स्वतःहून पण लावायचा नाही आहे. त्यामुळे बघा की 1 हा परिणाम आहे आणि 2 याचे प्रमुख कारण आहे हे तर म्हणता येणार नाही, 2 हा परिणाम आणि 1 हे त्याचे प्रमुख कारण ते पण म्हणता येणार नाही, 2 हा परिणाम परंतु 1 हे त्याचे प्रमुख कारण नाही, है ना. आता इथं जर 2 हा परिणाम आहे का तर बघा 2 हा परिणाम नाही आहे. ॲक्च्युली बघितला तर कंपनीमध्ये आग लागली हा कारण आहे, तो परिणाम नाही आहे. परिणाम म्हणता येईल की आगीत मारले गेले, पण एक्झॅक्टली याचाच परिणाम हा आहे किंवा याच्या मागचा हा कारण आहे हे तर निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळे हा सुद्धा येणार नाही. योग्य आन्सर लक्षात ठेवा कोणतं येणार तर वरीलपैकी एकही नाही. बरेच विद्यार्थ्यांनी नक्कीच कोणता मार्क केला असेल की हा परिणाम आहे आणि हा कारण आहे, म्हणजे 1 परिणाम आणि 2 कारण नक्कीच पहिला पर्याय मार्क होऊन आले असतील. पण लक्षात घ्या की यांचा डायरेक्ट रिलेशन इथं दिलेला नाही आहे, दोन सेंटेन्स हे कंप्लीट वेगवेगळे आहेत. नेक्स्ट, पुढचा प्रश्न काय तर बघा, खालील संख्यांमधून विसंगत संख्या निवडायचं आहे. आता इथं विसंगत संख्या जर निवडायचं म्हटलं तर 343 पाहता क्षणी लक्षात येतंय की हा 7 क्यूब आहे, म्हणून किती तर 7 क्यूब आहे.
सातचा, त्यानंतर हा लक्षात येते की हा काय तर अठराचा स्क्वेअर आहे. कशाचा तर अठराचा स्क्वेअर आहे. मग याच पद्धतीने जर तुम्ही थोडंसं बाकीचे जरी प्रयत्न केले तरी पण लक्षात येतात की हा पण बघा की चौसष्ट, चार चौ सोळा, सोळ चौ चौसष्ट, म्हणजे हा सुद्धा काहीतरी एक क्यूब आहे. म्हणून म्हणजे या ठिकाणी नक्कीच काहीतरी हे दोन पण कोणत्या ना कोणत्या संख्येचे काहीतरी क्यूब असतीलच. आता ते कोणत्या संख्येचे क्यूब आहेत लक्षात घ्या की पंधराचा क्यूब हा किती आहे तर हा 3375. जमेल तिथपर्यंत 30 पर्यंतचे स्क्वेअर्स आणि क्यूब हे काय तर तुम्हाला पाठ असायलाच पाहिजेत. आणि हा आहे 22चा क्यूब 10648. 4चा क्यूब आहे किती तर तो 64. 7चा क्यूब आहे किती तर तो 343. फक्त 18चा स्क्वेअर आहे तो किती तर इथं 324. म्हणजे फक्त हा एक स्क्वेअर दिले, बाकी सगळे क्यूब आहेत. त्यामुळे आन्सर येणार काय तर 324, जो विसंगत आहे, जो गटात न बसणारा आहे. नेक्स्ट, नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर, टोटल लक्षात घ्या किती आहे 60 किलोमीटर, हा पूर्ण 60 आहे, पण याच्यातला हा जो 20 किलोमीटरचा अंतर आहे हा ताशी 10 किलोमीटर वेगाने पार केलं. 10 किलोमीटर पर आर वेगाने पार केलं. त्यानंतर वेगाने पार केले पुढील 20 किलोमीटर, याच्या पुढचे 20 किलोमीटर, हे 20 किलोमीटर आणि राहिले किती तर हे 20 आहेत, कारण टोटल 60 आहे. पुढचे 20 किलोमीटर अंतर 12 किलोमीटर पर आर वेगाने पार केले आणि राहिलेले 20 किलोमीटर अंतर 15 किलोमीटर पर आर वेगाने पार केले. तर अशा वेळेस नीरजचा संपूर्ण 60 किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग काढायचे, सरासरी वेग काढायचे आपल्याला. आता सरासरी वेग जर काढायचा असेल, लक्षात घ्या की एक शॉर्टकट फॉर्म्युला सांगतोय, जर 3 टप्पे असे दिले असतील ॲव्हरेज स्पीडसाठी, ॲव्हरेज स्पीड 3 टप्पे दिलेत आणि तिन्ही टप्प्यांसाठी जर डिस्टन्स जर सारखा आहे, हा बघा डिस्टन्स सारखा आहे, हा पण 20 किलोमीटर, हा पण 20 किलोमीटर आणि हा पण 20 किलोमीटर, जर डिस्टन्स जर सारखा आहे तर अशा वेळेस फॉर्म्युला काय यूज करायचा, 3xyz / xy + yz + xz हा फॉर्म्युला यूज करायचा. आता या ठिकाणी एक्स वाय झेड म्हणजे नेमकं काय आहे तर हे 3 वेग दिलेले आहेत, हे 3 वेग आहेत, एक्स वाय झेडच्या जागी हे 3 व्हॅल्यू ठेवायचे. लक्षात ठेवा हा फॉर्म्युला कधी यूज करायचा आहे, ज्या वेळेस प्रत्येक वेगांसाठी हा जो डिस्टन्स आहे ना हा सारखा आहे तरच यूज करायचा, अदरवाइज अप्लाय होणार नाही. नेक्स्ट, 3 × x ची व्हॅल्यू किती आहे, इथं 10 आहे, वाय ची व्हॅल्यू 12 आणि झेड ची व्हॅल्यू किती तर 15. डिनॉमिनेटरमध्ये एक्स आणि वायचा गुणाकार, म्हणजे इथं 10 गुणाकारामध्ये 12 किती येणार तर हे 120 येणार. वाय झेडचा गुणाकार म्हणजे 12 गुणाकारामध्ये 15 म्हणजे किती येणार तर हे 180 येणार. आणि एक्स झेडचा गुणाकार म्हणजे 10 गुणाकारामध्ये 15 150 येणार. बघा आता भाग देऊ, हा गुणाकार करा, भाग द्या, लगेच आन्सर येतो. 12 गुणाकार 15 याला असंच ठेवतोय, यांची बेरीज करून घेऊ आपण आधी की 120 आणि 180 म्हणजे 300 झाले आणि हे 150 म्हणजे 450 झालेत, हे झालेत 450. ह्या 0 आणि इथं 1 0 कॅन्सल केला, 15चा भाग दिला इथं तर हा 3चा भाग जातो आणि 3चा भाग इथं दिला तर हा कॅन्सल होईल, फक्त राहिलं किती तर 12 राहिलेत. त्यामुळे याचा आन्सर येणार काय तर तो 12. स्पीड किती येणार, ॲव्हरेज, ॲव्हरेज स्पीड किती येणार तर तो 12 किलोमीटर पर आर, 12 ताशी 12 किलोमीटर हा काय तर त्याचा सरासरी वेग असणार आहे. शॉर्टकट फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे फार. नेक्स्ट, नेहा एक काम, डायरेक्ट प्रश्न विचारला टाइम अँड वर्कचा, फार सोपा आणि बेसिक प्रश्न, अगदीच बेसिक प्रश्न की नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते. नेहा किती दिवसात तर 6 दिवसात. तर रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते, 18 दिवसात पूर्ण करते. दोघींनी एक काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ते काढायचे. आता एक काम करून घेतो मी, याचं टोटलवर काढून घेतो की हे एकूण किती काम करत आहेत म्हणून. तर इथं 6 आणि 18चा जर मी लसावी काढला तर 18ला 6 ने पण भाग जातो आणि 18ला पण जातो, त्यामुळे 18 युनिट्स हा टोटलवर कन्सिडर करतो मी. आता 18 युनिट जर हे नेहा 6 दिवसात संपवत असेल म्हणजे 3 युनिट्स एका दिवसात संपवणार आहे, आणि जर रेखा जर 18 दिवसात 18 युनिट संपवत आहे म्हणजे एका दिवशी 1 युनिट एका दिवशी संपवणार. आता दोघही जण मिळून जर सोबत काम करतील तर एका दिवशी 3 आणि 1 म्हणजे 4 युनिट एका दिवशी संपेल, एका दिवशी 4 युनिट संपेल. पण संपवायचे किती आहे तर हे 18 संपवायचे आहेत दोघं जण मिळून, त्यामुळे किती दिवस लागतील तर 18 भागाकारून 4 18 युनिट संपवायचे आहेत, रोजचे 4 युनिट्स किती दिवस लागेल तर 18 भागाकारामध्ये 4 कितीचा भाग जातो बघा, 4 4 4 16 7 2 उरतील, 2 वर 1 0 दिला तर 4 5 20 पॉईंट देऊ इथं 5, त्यामुळे 4.5 दिवसात काय तर हे 18 युनिट्स आहेत ते संपणार आहेत. नेक्स्ट, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, हा सरळ व्याज दिलाय सिंपल इंटरेस्ट आणि हा दिले चक्रवाढ व्याज अनुक्रमे आहे, तर ती रक्कम दसादशे किती व्याज दराने ठेवली होती ते काढायचे. म्हणजे आपल्याला किती वर्षासाठी दिले बघा की 2 वर्षासाठी, म्हणजे नंबर ऑफ इयर्स हे दिले 2,
नंबर ऑफ इयर्स हे दिले किती तर दोन. आता जर असा जर प्रश्न आहे जर दोन वर्षासाठी दिले आणि सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे किंवा या दोघांमधला जरी फरक दिला असेल ना तरी पण दोघांमधला फरक डायरेक्ट 90 दिलाय ना तरी पण एक शॉर्टकट फॉर्म्युला सांगतोय तोच यूज करा. दर इज इक्वल टू व्याजातील फरक, व्याजातील फरक डिवाइडेड बाय सरळ व्याजाचे निमपट, निमपट आणि पर्सेंटेज, कारण आपल्याला दर काढायचे त्यामुळे 100 ने काय तर तो आपण गुणाकार करू, कारण दर काढायचे जो रेट ऑफ इंटरेस्ट हा पर्सेंटेज मध्ये असतो त्यामुळे 100 ने गुणाकार केला. सो बघा व्याजातील फरक किती आहे, 1800 आणि 1890 म्हणजे 90 रुपयाचा फरक आहे. सरळ व्याजाचा निमपट, सरळ व्याज किती आहे तर 1800 आहे, याचा अर्ध किती येणार तर तो 900 येणार आणि 100 ने गुणाकार केलं, 00 इथं पण 20 कॅन्सल गेले, 90 भागाकारामध्ये 9 म्हणजे किती येणार तर हा 10% येणार, 10% फर्स्ट ऑप्शन आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या की हा फॉर्म्युला कधी यूज करायचा आहे ते, हा कधी यूज करायचा आहे जर 2 वर्षाचा असेल तरच, आणि 2 वर्षाचाच विचारेल कारण 3-4 वर्षात जर म्हटलं तसा शॉर्टकट फॉर्म्युला सहज तयार होत नाही आणि दुसरे काय तर जर आपण नॉर्मल मेथडने सॉल्व करतो म्हटलं तर खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे, खूप मोठी प्रोसेस काय तर ती तयार होते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे, उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे म्हणजे बघा प्रत्येकामध्ये ऑप्शन जे संख्या दिल्या आहेत ह्या सारख्याच आहेत, फक्त उतरत्या क्रमाने कोणते ते काढायचे. आता यासाठी सोपी मेथड काय की हे जे व्यवहार्य पूर्णांक दिले याला दशांश पूर्णांकात रूपांतर करा, म्हणजेच काय की 5 भागाकारामध्ये 8 जर केलं तर कितीचा भाग जातो बघा, की इथं भाग जात नाही त्यामुळे 0 भाग दिलं, 5 वर 1 0 आलं तर इथं 8 भाग दिला तर 8 सक 48 होतात, 8 सक 48 होतील, 2 बाकी उरतील, परत मग त्याला 8 भाग देता येईल, ठीक आहे, ते आपल्याला गरज पडली तर आपण पुढे भागाकार करू, अदरवाईज इथपर्यंतच राहू द्या. दुसरी संख्या कोणती आहे तर 9/13, आता इथं परत भाग जात नाही त्यामुळे भाग 0 दिला, आता 9 वर 1 0 येणार, 9 वर 1 0 आणि त्याला मग काय तर आपल्याला 13 भाग द्यावा लागेल. सो 9/13 जर भाग दिला आपण तर तो कितीचा भाग जातो तर बघा 13 सक 78 आणि 13 7 91 होतं त्यामुळे 13 सक 78 होतात. आता या ठिकाणी 2 मध्ये लक्षात येते आपल्याला की आपल्याला थोडं अजून याच्या पुढे पण काय तर भाग द्यावा लागणार आहे, संख्या काढावी लागणार आहे म्हणून, ठीक आहे, त्यामुळे एक काम करून घेतोय मी इथं या दोघांना कंपेअर करण्यासाठी याच्या समोर थोड्याशा अजून भाग देतोय की 5 भागाकारामध्ये जर 8 केलं तर 0 5 इथं 1 पॉइंट दिला तर इथे 1 0 घेऊ, 8 8 सक 48 होतात, किती बाकी उरतात तर हे 2 बाकी उरतील, 1 0 घेतलं तर हे 8 × 16 होतात, किती उरलेत तर आता 4 उरलेत, 1 0 घेतलं तर 8 × 40 होईल आणि फायनली भाग गेला किती तर 6 × 5, ठीक आहे. सिमिलरली हा पण भाग देऊन बघू आपण किती येतं तर बघा की 9 भागाकारामध्ये 13, 0 भाग गेला 9, परत इथं पॉइंट देतोय, इथे 1 0 घेतला, आता 13 सक 78 होतात, किती बाकी उरलेत तर हे 12 उरलेत, आता किती येणार तर इथं 1 0 घेतला मी, आता इथं भाग द्यायचं म्हटलं तर 13 9 13 9 117 होतात, 13 9 किती होणार तर हे 117 होईल, म्हणजेच इथं 3 बाकी उरलेत, सो इथं येणार काय तर 9 येणार. क्लिअरली लक्षात येते की हे 0.62 आहे, 0.69 आहे, म्हणजे हा लहान आहे हा मोठा आहे. आता अजून त्याच्या पुढची संख्या कोणती आहे तर 11/17 आहे, तो पण करून बघू, 11/17 तो पण भाग जर दिला आपण तर किती येते बघा 0, इथं किती येणार तर आता 1 0 दिला इथं येणार पॉईंट. आता 17/110 जर भाग देतो म्हटलं तर किती येणार, 17 × 2 = 34, 17 × 4 = 68, 17 सक किती येणार हे 7 सक 42, 7 6 4 6 1 6 4 10, 102 येणार, राईट, म्हणजे आता परत आपल्याला पुढे भाग द्यावा लागणार आहे, किती येणार तर इथं 8 आणि इथे 1 0, आता 17 × 4 = 68 होता आता सांगितलं मी तुम्हाला, 17 × 4 किती होतात तर हे 68 होतात, सो इथं उरलेत किती तर आता हे 12 उरलेत, पण इथं आलं किती तर 0.64 आलं तर हे पण मिळालं आपल्याला 0.64, म्हणजे क्लिअरली लक्षात येते की सगळ्यात सगळ्यात लहान कोणता आहे तर हा 5/8 आहे, त्यापेक्षा मोठा 0.64 म्हणजे 11/17 आहे आणि त्यापेक्षा मोठा 9/17 आहे. इथं काय म्हटलं आपल्याला उतरत्या क्रमाने म्हटलं आहे त्यामुळे सगळ्यात आधी येणार काय तर 9/13 येणार, 9/13 पहिल्या, हां हा फक्त तिसऱ्याच पर्यायामध्ये दिसत आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला हा येईल 11/17 आणि तिसऱ्या क्रमांक 5/8 म्हणजे हा येणार आहे. सो आन्सर येणार काय तर तिसरा पर्याय आहे, ठीक आहे, फक्त काय तर तुम्हाला सिंपल भागाकार करायचे आणि जे व्यवहार्य पूर्णांक आहे त्याचं कन्वर्जन तुम्हाला दशांश पूर्णांकात करायचे म्हणजे लगेच आन्सर येतो. नेक्स्ट,
बघा नेक्स्ट पुढचा काय दिलाय प्रश्न की बागेचे शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली. आता ऑब्व्हियस आहे, हा तर इकॉनॉमिकचा टर्म आहे की शुल्क म्हणजे जर तिकीटचे रेट जर कमी केले तर प्रवाशांची संख्या काय तर वाढणार आहे. फक्त किती वाढले ते दिलंय, तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात कोणता बदल होईल ना हा आपल्याला काढायचा आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, शॉर्टकट मेथड सांगतोय. अदरवाईज काय तर इथे किंमत दिलेली नाही, तिकीट किती आहे, प्रवासी किती आहेत, तर ते कन्सिडर करून पण सॉल्व्ह करता येईल. पण थोडं एवढंच आहे की थोडंसं मेथड वाढेल, थोडं टाइम जास्त लागणार आहे. हे जास्त सोपे जे मी तुम्हाला सांगतोय की 35% प्रवेश शुल्क कमी केलं ना, कमी म्हटले त्यामुळे मायनस घ्यायचं, आणि 40% प्रवाशांची संख्या वाढली आहे ना त्याच्यामुळे काय तर जो वाढले त्याच्यामुळे काय तर प्लस घ्यायचं. आता नेक्स्ट काय करायचं, या दोघांचा गुणाकार करू. आता प्लस मायनसचा गुणाकार तर मायनसच ना, आणि या दोघांचा गुणाकार केला तर 35 चौ किती होणार, तर हे 140 होतात आणि हा एक शून्य आहे. डिवायडेड बाय नेहमी इथं काय करायचं, तर 100 करायचं. काय काय केलं बघा की 35 कमी झाले त्यामुळे मायनस घेतलं, 40 वाढले त्यामुळे प्लस घेतलं, दोघांचा गुणाकार केलं तर तो -1400 आला, -1400, आणि डिवायडेड बाय काय तर नेहमी 100 करायचे. बस एवढं फक्त सॉल्व्ह करा म्हणजे आन्सर येतं. हे कॅन्सल केलेत मी इथं. नेक्स्ट 35 आणि 40, -35 आणि 40 +5 येणार, -14 येणार. नेक्स्ट आन्सर 5 मधून 14 गेले, किती येणार तर -9. आता 9% आणि मायनस आलं म्हणजे काय तर ते घट झाली आहे. मायनस आलं आन्सर म्हणजे काय तर घट, प्लस आलं असतं म्हणजे काय तर वाढ. त्यामुळे 9% घट झाली आहे. पुढे दिलंय तर बघा 9% कमी झाला, आन्सर येणार काय तर थर्ड ऑप्शन येणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण जे आयोगाचे सगळे जे 21 कंबाईनचा जो 21 पेपर होता त्यामध्ये सगळे जे 15 प्रश्न होते सगळे इथं कव्हर केलेले आहेत. कोणती ॲडमिशन रिलेटेड जर क्वेरी असेल तर तुम्हाला दिलेल्या बोर्डवर नंबर्स दिलेले आहेत, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून, त्यासोबत वेबसाईट पण दिलेली आहे akarfoundation.org, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला माहिती मिळवता येईल. त्यासोबतच आकार फाउंडेशन जो यूट्यूब चॅनल आहे त्यावर रेग्युलर बराचसा कंटेंट येत राहतो, जो एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका, काही डाऊट असेल कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्यासोबत टेलिग्राम चॅनल पण आहे, त्यावर पण बराच कंटेंट हा अवेलेबल आहे. आकार UPSC अँड MPSC टेलिग्राम चॅनलचं नाव लक्षात ठेवा. आज आपण इथंच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पुढचा जो पेपर आहे 2022 कंबाईनचा, त्यातले जे सीसॅटचे प्रश्न आहेत ते सगळे डिस्कस करू आपण. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.